ओम नमो नारायणाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज शुक्रवार 24 मे 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य आपल्याला सांगणार आहे। आज वैशाख कृष्ण प्रतिपदा आहे। आज देवर्षी नारद मुनी जयंती आहे। नारायण नारायण। आज अनुराधा नक्षत्र आहे। आजचा दिवस हा मध्यम आहे आणि आज कोल्हापूर येथे सिद्धेश्वर महाराज उत्सव आरंभ होत असतो। राशी भविष्य आणि आध्यात्मिक विचारधारा विविध प्रकारची माहिती जर आपल्याला पाहायची असेल तर माझ्या योग सद्गुरू या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या। योग सद्गुरू हा एकत्र शब्द आहे, या चॅनलला नक्की भेट द्या। तर आजचे शुभाशुभ मुहूर्त मी आपल्याला सांगणार आहे। सकाळी 7:39 ते 9:18 ही लाभदायी वेळ आहे आणि अमृत वेळ आहे सकाळी 9:18 ते 10:56 आणि सिद्धी वेळ आहे दुपारी 12:35 ते 2:18 आणि दरम्यान राहुकाळ येते बघा सकाळी म्हणजे दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे। राहुकाळामध्ये महत्त्वाची कामे करायची नाही आहे। चला पाहूया कोणत्या राशीच्या लोकांना भाग्यशाली दिवस आहे आजचा राशी भविष्याच्या माध्यमातून। पहिली बेस आहे। आजचा दिवस आर्थिक विकास करणारा फायदेशीर असा असणार आहे। आज दिवस हा मेहनत परिश्रम कार्यसिद्धीचा आहे। संघर्षातून यशाचा मार्ग आपणास प्राप्त होणार आहे पण थोडीशी दमछाकसुद्धा होईल, धावपळ संभवते। आज आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि आपले काम चोख बजावे लागेल। दुसरी वृषभ राश आहे। आजचा दिवस हा काहीसा धाडसाचा पराक्रमाचा असणार। सगळ्या गोष्टी आपल्या बराजोगत्या घडतील। भावंडे मित्रपरिवार यांचे देखील सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। तिसरी मिथुन राश आहे। आजचा दिवस हा आपल्यासाठी अतिशय सुंदर उत्साहपूर्ण असणार आहे। अपेक्षापेक्षा जास्त काही आज प्राप्त होऊ शकतं, त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होणार। चौथी कर्क राश। आजचा तुमचा दिवस हा सौख्यप्राप्तीचा आहे। आज मनातील काही इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यात वेळ जाणार। घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना देखील आज वेळ द्यावा लागणार। पाचवी सिंह राश। आजच्या दिवशी आपण घेतलेल्या परिश्रमातून लाभ यश आनंदाची प्राप्ती होईल, त्याचबरोबर प्रतिष्ठा यश कीर्ती डावलौकिकही मिळवाल। मित्रपरिवारासोबत वेळ बजेट चालेल। सहावी कन्या राश आहे। आजच्या दिवशी आपल्या बुद्धिचातुर्याने आपला कार्यभाग साधाल, त्यात कुटुंबातील सदस्यांचे देखील सहकार्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं। कुटुंबाच्या इच्छेचा आदर करून त्यांच्याशी सामंजस्याने वागावे लागेल। सातवी तुळ राश आहे। आजच्या दिवशी काही अनपेक्षित काम अचानक समोर येणार, दिवस धावपळीचा जाणार, परंतु कष्टाची चीज होईल, आर्थिक नफा मिळणार। विचारपूर्वक निर्णयाचे प्रसंग समोर उभे राहतील। आरोग्याच्या काही तक्रारी सतावतील, मात्र आपण आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका। आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करा आणि योग व्यायामास सुरुवात करा। आठवी वृश्चिक राश। आज कोणावरही अवलंबून न राहता आपली कामे आपणच पूर्ण करा। काही अप्रिय व्यक्ती प्रसंग याला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे संयम ठेवून खबीरपणे वागा। नवी धनुराश आहे। आज बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील, त्यामुळे आनंदित व्हाल। आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घ्या, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो। दहावी मकर राश आहे। आपले बडो इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहाल। आज आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त कराल। संततीकडून आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते। अकरावी कुंभ राश। आपल्या जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार, नोकरी व्यवसायात प्रगती होणार। आजच्या दिवशी कोणावरही अतिविश्वास ठेवू नका, कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका, उदार उसनवारी देऊ नका। कोणते महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी केले का। बारावी मीन राश। आजच्या दिवशी सुखाची, प्रेमाची, आनंदाची अनुभूती तुम्हाला मिळणार। जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल। आज आपण जोडीदाराच्या आवडीनिवडी आणि छंद जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहणार। धन्यवाद। शुभम भाव।